नमस्कार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो वडेशोड नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करला मात्र अजिबात विसरू नका राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा आणखीन देखील पडूनच आहे याबाबत अद्याप देखील राज्यपालांच्या वतीने कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याने याच मुद्द्यावर त्यांच्यावरती महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारकडून वारंवार टीका देखील केली जात होती या दरम्यान आज भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीप्रमाणे विधान परिषदेवर राज राज्यपाल नामनियुक्त आमदार म्हणून नियुक्त्या करण्याविषयी राज्यपालांनी आवाज विलंब केला आहे त्यामुळे राज्यपालांनी आता लवकरात लवकर आपला निर्णय जाहीर करावा असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे त्यामुळे राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्या वादामध्ये राज्यपाल कोश्यारी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे खरंतर राज्य सरकारच्या वतीने राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे सहा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजीच बारा आमदारांच्या नियुक्तीबाबत शिफारस करण्यात आली होती मात्र आठ महिन्याहून अधिक कालावधी झाला आहे तरी देखील राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून त्याबाबत ठोस निर्णय घेण्यात आला नाही याविषयी काहीतरी निर्णय घेणं अत्यंत गरजेचं होतं असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय देत राज्यपालांनी आपले घटनात्मक कर्तव्य लवकरात लवकर पार पाडावे असे निर्देश देखील राज्यपाल कोश्यारी यांना दिले आहे त्यामुळे राजकृतो एकच चर्चा सुरू झाली असून राज्यपाल कोश्यारी यांना हा धक्का मानला जात आहे आज बारा आमदारांच्या नियुक्ती संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली यावेळी आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने आपला राखून ठेवलेला निर्णय आज जाहीर केला आहे त्यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीचा उल्लेख करत खंडपीठाने आपल्या निर्णयात महत्वाची गोष्ट सांगितली सांगितले आहे तर मित्रांनो राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर राज्य सरकारच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र बात विसरू नका नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील